हा जो पट्टा आहे हा कांद्याचा पट्टा आहे. तुमच्यापैकी किती जण इकडे कांदा उत्पादक शेतकरी आलेत? तुम्ही काय म्हणता, कांद्याला भाव मिळाला नाही? मी म्हणतो कांद्याला भाव मिळाला. कांदा खरेदी झाली नाही? मी म्हणतो कांदा खरेदी झाली. अले गेरे, गेल्या वर्षी एका कांद्याची खरेदी नाही का झाली? किती खोक्याला एक कांदा गेला? मग एक कांदा जर का 50 खोक्याला जात असेल तर तुम्हाला किती खोके? खोके नव्हे, तुमच्या कष्टाचा आणि घामाचा पैसा मिळाला पाहिजे. या खोक्यांवरून एकदा माझी तरी नार्को टेस्ट करा. आणि माझी माझं आव्हान आहे महाराष्ट्रासमोर उद्धव साहेबांना की साहेब, मी काही कॉन्ट्रॅक्टरांचे नावं सांगतो, किती खोके त्या कॉन्ट्रॅक्टरांनी आपल्याला दिले, म्हैसकर, MEP कंपनी, IRB कंपनी, याची तुम्ही नार्को टेस्ट करा आणि एकदा समजू द्या की आपल्याला खोके आले की आम्हाला खोके आले. आणि मग जर माझ्या नार्को टेस्टमध्ये जर मी एकही रुपया जर एक खोका काय एक रुपया जरी घेतला असेल तर मी राजीनामा नाही तर मी राजकारणातून संन्यास घेईल. परंतु मी सुद्धा उद्धव साहेबांना आव्हान करतो की उद्धव साहेब, मी फक्त 10 कॉन्ट्रॅक्टरांचे नावं सांगतो, त्या कॉन्ट्रॅक्टरांची बी तुम्ही नार्को टेस्ट करा. मी एक दोन नावं सांगितले, म्हैसकरांचं, IRB कंपनीचं, त्यांची नार्को टेस्ट करा आणि तुमची नार्को टेस्ट करा.